सलामी वीरांकडून, कारण त्यांना माहिती आहे मॅच कधी कशी पुढे न्यायची। भूषण पाटील आहे, नमित आहे, कधीही मोठे स्ट्रोक खेळू शकतात, परंतु सध्या सिच्युएशन हँडल करायची आहे, पार्टनरशिप करायची आहे, भागीदारी रचायची आहे, थोडंसं प्रेशर मात्र प्रतिस्पर्धी टीमवर टाकायचं आहे। या सगळ्या गोष्टी करत असताना बऱ्याच वेळाला गोलंदाजांची लय लाईन बिघडवली जाते आणि अशामध्येच मात्र एखादा खराब चेंडू त्या चेंडूची वाट पाहत बसायचं आणि त्याच्यावर मात्र एखादा मोठा स्ट्रोक खेळायचा अशा रणनीतीनं मात्र तुरुबे संघ पुढे जात असताना ऑन साईडला कडा प्रहार स्क्वेअर लेग मिडविकेटच्या बरोबर मधून चेंडूला भिरकावून दिलाय। भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय एक गगनभेदी षटकार। हे कमजोर कम एकोणीस धावा धावफलकावर पाहायला मिळाल्यात या षटकारानं। सामना जिंकायचा असेल बामणडुंगरी संघाला तर दोन्ही फलंदाजांना रोखावं लागेल। सलामीवीर भलत्याच फॉर्म मध्ये आहेत, भूषण पाटीलचा फॉर्म आहे, दुसऱ्या बाजूला नमित जो नक्कीच सलामीला येऊन अगदी खोऱ्यानं धावा उभारतोय सध्याच्या घडीला, त्यामुळं या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर इथून मात्र ज्या पद्धतीनं सन्मेश वाघमारेनं षटक टाकलं होतं ना अगदी तशीच गोलंदाजी करावी लागेल ती बामणडुंगरी संघाच्या दिग्गज गोलंदाजांना। आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय, डावखुऱ्याचा गोलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्ट्रॉंग पुल केलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलं या बॉलला। आदित्य पाटील वर मात्र चढवला हल्ला, बॅक टू बॅक दुसरा षटकार। अरे स्पर्धेमध्ये किरवली आणि तुरबे दोन गाव एक अशी संकल्पना एक टीम, ज्यावेळेस मात्र त्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं आणि भूषण मात्र त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरला होता। किरवली आणि तुरबे एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि स्पर्धा जिंकली होती। आडवा बॅटनं यावेळेस मात्र व्हेरी फ्लॅटेड जमिनीला समांतर फटका, आता मात्र आक्रमण पाहायला मिळालंय भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय हा सलग तिसरा षटकार। सामना विजयाकडे नेत असताना तुरबे संघ आणि इथे मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल आयोजकांच्या वतीनं। घट्ट हाताचा वळून बॅटरी धरायला लागला दहा धावांची डावखुऱ्याचा गोलंदाज आदित्य पाटील वर मात्र डावखुऱ्याचा फलंदाज भूषण पाटील भारी ठरलाय। कमालीची बॅटिंग, एकापेक्षा एक सरस फटके मात्र त्याच्या बॅट मधून आलेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना। यावेळेस मात्र कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका पाहुया क्षेत्ररक्षक होता, परंतु चेंडू मात्र स्टॉप करता आला नाहीये, बॉल मात्र चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चार धावांकरता। स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2023 खरं तर या संपूर्ण ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली सगळ्या आयोजकांचं मात्र स्वप्न होतं प्रकाश झोतामध्ये मात्र स्पर्धा व्हावी आणि स्वप्न आज मात्र साकारत असताना सागरजी मंडल भिंगारी यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे। तर रघुनाथ परदेशी आपल्याला बोलवतात सागरजी मंडल या आपण
प्रत्येक दिवशी एक संघ आपण पुढे नेणार आहोत सुपर सिक्स साठी. एक षटकाराला 2000 रुपयांचं पारितोषिक कोणाकडून? हा फटका इथे मात्र पाहूया. षटकार तर आलाय, पैसे घेऊन या. लवकरात लवकर उतरा आपण मैदानामध्ये. अभिनंदन कुमार इलेवन तुर्बे संघ. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल मेडन ओव्हर टाकणारा सन्मेश वाघमारे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मॅच चला सन्मेश आपण लगेच सर याला बोला. हार्ड लक बामणडुंगरी संघ सागर मंडल इथे बोला. सागर मंडल आपण कुठे असाल तर आपण लवकर या. बऱ्याचशा अनाउन्समेंट झाल्यात तर मयूरजी पाटील आपल्याला बोलवतात. तकदीर पाटील बोलवा 1000 रुपये आहेत. आणि तकदीर पाटील साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. भूषण पाटील साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. दोन्ही खेळाडू आपण वर या. चला मयूर पाटील या. पाटील आणि मयूर पाटील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्या. करत तेजस माथेरींची उणीव आज मात्र कुठेतरी संघाला. मयूर पाटील कुठेतरी कॅप्टनशिप जी म्हणतो ना प्रवीण सर आपण, कारण बऱ्याच वेळेला मैदानामध्ये असून थोडासा मास्टर माइंड गेम त्यांचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज कुठेतरी ते कॉम्बिनेशन ते हल्ल्यासारखं वाटलं आणि इथे मात्र संघाला पराभव पत्करावा लागलाय. परंतु पुढच्या स्पर्धांसाठी आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. अभिनंदन सन्मेश. रोजच स्पर्धा आहेत त्यांच्या. यस तकदीर, तकदीर साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि भूषण पाटील जे 3 षटकारांसाठी होत, तर तकदीर पाटील याला मात्र इथे 1000 रुपये दिले जातात. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देखील पटकावलं होतं. तसेच भूषण पाटील या खूप सुंदर खेळ इथे भूषण पाटीलचा आपण पाहिला. अभिनंदन भूषण, दोन सामने इथे जिंकलाय तो तुर्बा संघ. यस तर नेक्स्ट मॅच इथे सुरू होते. आरसीसी पेठ आणि सिद्धिविनायक भिंगार या दोन संघांमध्ये. तर बोलूया कॉमेडी बॉक्समध्ये दीपक पाटील सर आणि प्रवीणजी दुगाडे. प्रत्येक दिवशी एक संघ पुढे जाणार आहे, त्यामुळे आजही एकच संघ पुढे जाईल. यातून जिंकेल तो संघ. तुर्बे संघाला सुद्धा थोडा टाइमपास करायचाच आहे. तसाही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी साठी रवाना होतील. सकाळची ट्रेन असेल त्यांची, त्यामुळे त्यांना कुठेतरी वेळ घालवायचाच आहे. तो इथे घालवतील. तर यामधील विजेता संघ मात्र तुर्बे संघाच्या विरोधामध्ये झुंजेल. परंतु जाऊया मॅच कडे. टॉस जिंकलाय, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय आरसीसी पेठ संघानं पुन्हा घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलंय. तर नव्या 11 सिद्धिविनायक भिंगारी या टीमला कडी फाईट पाहायला मिळेल. चांगली लढाई मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल. एका बाजूला आजच्या रात्रीमध्ये मात्र सर्वाधिक धावसंख्या केलेला आरसीसी पेठ संघ, दुसऱ्या बाजूला त्या तुलनेनं मात्र सगळ्यात कमी धावसंख्या केलेला भिंगारी संघ. परंतु त्या धावसंख्येचं मात्र प्रोटेक्शन केला, त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं मात्र हा संघ पुढे गेलाय. त्यामुळे एक चांगली फाईट पाहायला मिळेल. तर मयूर
जशी होईल सामन्याला सुरुवात ऐकूया महाराष्ट्रामधील एक भारदस्त आवाज प्रवीणजी दुगाडे यांचा। हॅलो हॅलो प्रीतम पवणे और प्रमोद दळवी इनकी तरफ से भिंगारी का कोई भी गेंदबाज अगर विकेट हैट्रिक हासिल करता है 3000 का इनाम। सागर मंडल इनका आगमन हो चुका है, उनका हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। बहुत ही बढ़िया पहली गेंद के ऊपर विकेट निकालते हुए सोहेल शेख का कुणाल नाइक। पहला गड़ी गारत पहला निश्चित तौर पर दशरथ पाटिल कल प्रशांत एक मैच अपन मयूर पाटिल नरेश पाटिल अंपायर साठी पाठवू। गौरव माते सागर मंडल आगमन अपन मनापासून स्वागत करूया। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर पहली गेंद के ऊपर सोहेल शेख का विकेट निकाला, नंबर 10 की जर्सी पहने हुए आरसीसी पेट की तरफ से इनेट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं नमित। स्लोअर वन की थी कुणाल नाइक, लेकिन ये देखिए मिसक्यूट भी आ रहा है 6। कुणाल नाइक की गेंद अच्छी थी। लेकिन टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। धीरे धीरे तमाम दर्शक इस मैच का मजा ले रहे हैं। इस मैच में जो जीतेगा वो खेलेगा कुमार 11 तुरुबे से आज की रात का आखिरी मैच जो होगा 3 ओवर का। राइट आर्म राउंड द विकेट और ये देखिए गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया, गेंद सीधा गई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। अर्जुन ग्रुप पापडेचा पाडा यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। हाँ बिल्कुल, एक विकेट हॅट्रिक अगर ली जाती है तो 8000 का इनाम कुल मिला के मिलेगा और ऑर्गेनाइजर्स की तरफ से भी 1000 कुल मिला के 9000। भिंगारी के खिलाड़ी की चांदी होगी बॉलर की अगर वो हैट्रिक की अचीवमेंट कर लेता है तो, हैट्रिक अचीव करता है तो जरूर मालामाल होगा खिलाड़ी। लेकिन फिलहाल कुणाल नाइक एक छक्का एक बाउंड्री खा चुके हैं। बाउंड्री तो मैं तो कहूंगा दोनों ही जो स्कोरिंग शॉट थे वो नसीब वाले थे आरसीसी पेट के लिए, क्योंकि एक मिसक्यूट 6 आया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर और एक गेंद जिस गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और शॉट थर्ड मैन को बीट करके गेंद गेंदबाज के दिल को ठेस पहुंचाकर गई थी डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। टोटल 11 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 ओवर का यह मैच। कुणाल नाइक राइट आर्म राउंड द विकेट, लेकिन इस वक्त स्ट्राइकर एंड पे बंटी जोशी। बंटी जोशी 60 रनों की पिछले मैच में इनिंग खेली थी, गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी लेकिन गेंद ने टिपक आया वन बाउंस मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन।